मला भूक लागलेली आहे पण कशी काय एवढ्या लवकर सकाळी भूक? एक तर तुम्ही मला 6 वाजता उठवलाय, 7 वाजता ये म्हणालात, त्यात मला भूक लागली, मला 9 टायमिंग आहे माझा 9:30. मी तुला ना आता चांगल्या हॉटेलमध्ये न जाता चांगल्या ठिकाणी घरगुती नाश्ता कुठं मिळतो ना तिथे घेऊन जातो. शिवाजी मंदिर आहे ना आपलं, त्याच्या बाहेर एक ताई ना असं घरगुती नाश्ता बनवतो. मला कुठे घेऊन चला? मला भूक लागली. भूक लागली? हां चला. शूटिंगच्या तारखा वगैरे कसे तुम्हाला पाठवल्या त्या तशाच, आणि अजून नवीन काय अजून आलं तर मग त्या हिशोबाने. तू सिरियल पण करतो ना ती? एक नाही अजून तर नाही. अजून मी तुला कुठं काही प्रोमो बघितला तुमचा नवीन आलेला? हो 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 नवीन आहे असं. चला आता भूक लागली काय तरी काय खाऊ? काय तरी खायला? पोहे. मला खिचडी पोहे आणि शिरा मिक्स द्या. बस थँक्यू. हे बरं आहे तुम्ही घ्या खिचडी. भारी आहे, मस्त आहे ना. एक नंबर, एक नंबर. नमस्कार, मी महेश केळेकर आणि हा माझा मित्र गौरव मोरे. आम्ही आमच्या हवा हवाई या सिनेमाच्या प्रमोशनसाठी निघालो आहे. हा सिनेमा 7 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे. गौरवला खूप भूक लागली होती, त्याला चांगल्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा होता. पण त्याला म्हटलं चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा तुला मी घरगुती नाश्ता कुठे मिळतो तिथं घेऊन जातो. आणि शिवाजी मंदिरच्या बाहेर या सायलीताई सारखे गेली अनेक वर्ष हा घरगुती नाश्ता स्वतः येऊन इथे विकतात. हे तुम्ही किती वर्ष हे करताय? 5 वर्ष. 5 वर्ष. आणि याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे? मी याच्या व्यतिरिक्त जॉब करते. अच्छा. फॅशन स्टुडिओमध्ये पी आर हँडल करते. अच्छा. 11 वाजता सुट असते, सकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत स्टॉल असतो. हे सगळं आवरून मग बोरिवलीला माझं ऑफिस आहे. म्हणजे सायलीताईंचं कौतुक आहे. 5:30 ते 5:30 त्या उठतात, हे सगळे पोहे उपमा खिचडी घरगुती पदार्थ इथं येऊन तो स्टॉल लावतात. खरंच कौतुक आहे की नाही गौरव? मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो की बायका फक्त मालिका बघत बसतात, नाही नाही असं काही नाही आहे. या ताईंसारख्या काही महिला आहेत की ज्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आपापल्या परीनं जेवढं शक्य त्यासाठी म्हणून या सकाळी स्टॉल आणि जॉब असं हे करतात. आमच्या हवावाई सिनेमाची कथा पण अशीच आहे, एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील स्त्रीची जी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आर्थिक भार उचलण्यासाठी घराच्या बाहेर पडते आणि तिला कशा अडचणी येतात त्यातनं मार्ग काढत ती कशी पुढे जाते अशी आमच्या सिनेमाची कथा आहे. 7 ऑक्टोबरला तरी आपला हवावाई सिनेमा रिलीज होतो आहे. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. मराठी सिनेमा बघतात ना? अगदी आवर्जून बघतो. मराठी सिनेमा बघितला पाहिजे मराठी प्रेक्षकांनी, तर मराठी सिनेमा चालेल. करेक्ट. मला या ताईंचं आवडलं. सायली ताई थँक्यू, तुमचा नाश्ता खरंच खूप छान आहे. मी तर नाश्ताच करतो आल्यापासून. आणि याचं कॉम्बिनेशन बघितलं का? पोहे आणि शिरा एकत्र. हो नाही पण हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. नुसतं पोहे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं थोडंस गोड पाहिजे म्हणून म्हटलं की मला शेवटी काही पोटातच जाणार. त्यामुळे ह्याचा कॉमेडीचा डोस जो आपण म्हणतो ना तो असं सगळं मिक्स करून खातो, त्यामुळे ह्याला कॉमेडी जास्त सुचतं आहे ना, असं आहे ना. आता सायलीताई तुम्ही सकाळी स्टॉल लावता, परत तुम्ही जॉबला पण जाता, रात्री घरी येता, पुन्हा सकाळी स्टॉल लावता, एवढी तुम्ही सगळी मेहनत करताय. तुम्हाला फक्त सगळ्यांना एवढं सांगायचं की प्रत्येकाच्या घरामध्ये एक जिद्दी आणि मेहनती हवा हवाई आहे, तर तिचा सन्मान करा, त्याचा मान करा. आणि आमच्या टीमतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट टँपर सरांतर्फे माझ्यातर्फे मसाले ते तुमच्यासाठी गिफ्ट आहे. खूप कौतुक आहे. आणि हा 7 ऑक्टोबरला आमचा सिनेमा हवा हवाई रिलीज होतो. थिएटरमध्ये जाऊन बघायचा.